सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्हावासियांना केले आवाहन। सध्या राज्यभरात सुरू असलेले वातावरण परिस्थिती खराब झालेली आहे। सोशल मीडियावर येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवून काही भागात वातावरण खराब झालेले आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी दिनांक 14 जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हावासियांना आवाहन केले आहे। राज्यात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष करडी नजर ठेवली जात आहे। या संदर्भात सायबर सेलला ही जबाबदारी देण्यात आली आहे। सायबर सेलचे अधिकारी कर्मचारी सध्या राज्यात परिस्थिती आहे वारंवार अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा पोलिसांकडून सामाजिक पोस्ट सोशल मीडियावर बारकाईने करडी नजर ठेवली जात आहे। वातावरण खराब होत आहे, या संदर्भामध्ये घटनांवर कारवाई केली जात आहे। सायबर सेल अशा प्रकारच्या सायबर सेलला ही जबाबदारी दिली आहे व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। गावात जाऊन लोकांमध्ये संपर्क साधून वारंवार बदनामी कारक किंवा मानहानिकारक किंवा कोणाच्या भावना दुखावतील अशा धार्मिक सामाजिक पोस्ट घेत आहेत। विशेष तरुणांना जास्तीत जास्त आवाहन करण्यात येत आहे की या घटनांमध्ये सर्वात जास्त तरुण वर्ग बळी पडतोय, या प्रकरणांमधून वाचावे यासाठी गावामध्ये जिल्ह्यामध्ये गावातून प्रश्न निर्माण होईल, दंगल परिस्थिती निर्माण होईल, दोन समाजात तेढ निर्माण होईल, समाजाचे स्वास्थ्य बिघडेल, यापासून आपल्या सर्वांना वाचवायचे आहे, याला प्रतिबंध घालायचे आहे, यासाठी कायद्याच्या चौकटीत सर्व प्रयत्न करणार आहे। त्यामुळे जिल्हावासियांना आवाहन करण्यात येते की तुम्ही या अफवांना बळी पडू नका असे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। सध्या राज्यात जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा पोलिसांकडून सोशल मीडियावर बारकाईने करडी नजर ठेवली जाते आहे। या संदर्भामध्ये आमचं जे सायबर सेल आहे त्या सायबर सेलला ही जबाबदारी दिलेली आहे। सायबर सेलचे अधिकारी कर्मचारी सतत जिल्ह्यामध्ये वारंवार बदनामीकारक किंवा मानहानिकारक किंवा कोणाच्या भावना दुखातील अशा धार्मिक सामाजिक पोस्ट टाकण्यात जे अटक टाकल्या जातात त्यांच्यावरती मॉनिटरिंग करून अशा लोकांचा शोध आम्ही घेत आहोत आणि यांचा शोध लागतो आहे आणि हे लागल्यावरती आम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करत आहोत। अशा प्रकारच्या 5-6 केसेस जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही कारवाई केलेली आहे। गावामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून चावडीवरती ग्राउंड लेवलवर जाऊन पायी पेट्रोलिंग करून लोकांमध्ये जाण्याचे आदेश मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। त्यानुसार सगळे अधिकारी गावागावामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधून मोहल्ला कमिटी असेल, शांतता कमिटी जनरली आपण घेतो परंतु आम्ही कॉर्नर मीटिंग्स घेतो आहेत आता आणि ग्राम सुरक्षा दल आहे त्याद्वारे आम्ही लोकांच्या संपर्कात येतो आहे। तरुणांना जास्तीत जास्त आम्ही या संदर्भात इन्वॉल्व करून घेतो आहे कारण की यामध्ये लवकर बळी पडणारा जो सेक्शन आहे समाजाचा हा तरुण असतो। 15 ते 20-18 वर्षाची जी मुलं आहेत ते फार लवकर या गोष्टीला बळी पडतात आणि वाहवत जातात, ते यापासून वाचावे आणि अशा चुका करून गावामध्ये जिल्ह्यामध्ये गावसूचा प्रश्न निर्माण होईल, दंगल सदृश परिस्थिती निर्माण होईल, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि समाजाची तब्येत बिघडेल, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, यापासून आपल्याला वाचायचं आहे आणि याला आपल्याला प्रतिबंध घालायचा आहे। त्यासाठी जे काय करता येईल कायद्याच्या चौकटीत राहून ते सगळे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत। थँक्यू, जय हिंद।